कमवा आणि शिकवा या योजनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर शिकले, मोठे उद्योजक झाले. मात्र ते रयत शिक्षण संस्थेला आईसारखे मानून आजही काम करत आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यायला पाहिजे असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे व्हॉइस चेअरमन भगीरथ शिंदे यांनी साकोरे येथे शाळेच्या उद्घाटनावेळी काढले. तसेच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कर्मवीर अण्णांची परंपरा आपण चालवायला पाहिजे असे प्रतिपादन करून विद्यालयासाठी 5 कपाटे आणि वह्या देण्याचे जाहीर केले. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या पुढाकाराने आणि रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 20 लाख रुपयांच्या देणगीतून नाशिक जिल्ह्यातील साकोरे येथे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झाले. हा सोहळा रयतचे व्हॉइस चेअरमन भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सोहळ्याला रयतचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन रमेश बोरसे, प्राचार्य के व्ही जगताप, जे के भोई, मोखाडा विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए एन चांदोरे, उपप्राचार्य एस ई सैदणशिव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. साडेपाचचं टायमिंग आहे पनवेलच्या मीटिंगचं आणि मोठा प्रोग्राम आहे. आमदार आठवले साहेबांचा सत्कार वगैरे आहे, बाकीपतीचा सत्कार आहे, त्याचे नवीन राज्यसभेवर खासदार गेले त्यांचा वगैरे सत्कार आहे. पण ह्या सगळ्या सत्काराकरता जायचं असून इतक्या लांब जे बघायला गेलं तर काल नाशिकला वस्तीत आलो, यायला आम्हाला 5.5 तास लागले. रस्ता असा गर्दीचा आणि ह्याचा असल्याकारणानं नाशिकला, आणि मग नाशिकहून सकाळी 2 तासात इथं आलोय. पण इथे आल्यानंतर खरंच मन प्रसन्न झालंय. शाळा पाहिल्यानंतर आल्याला प्रांगणात पाय ठेवल्या ठेवल्या म्हटलं छान, किती मोठं मैदान, किती मोठी जागा बिल्डिंग करता. गावकऱ्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळे झालं. पण ही सर्व आपल्याला जी पुण्याई आहे ती कर्मवीर अण्णांची आहे, वहिनींची आहे. त्यांनी अशाच पद्धतीने सुरुवातच्या सगळ्या ज्या शाळा कॉलेज काढलं ते गावकऱ्यांनी गेले, सांगितलं आपल्या मुलांना शिकवायचं आहे,
मी त्याच्याकडे तुम्हाला मदत करतो, पण पुढे तुम्ही यायला पाहिजे. गावकऱ्यांनी शाळा बांधली पाहिजे आहे आणि गावकऱ्यांनी सर्व काही करायचं. आम्ही फक्त शिक्षक तुम्हाला देणार, आम्ही तुम्हाला सरकारी परवानग्या देणार आणि त्याच्यातून आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं. अण्णांना माहीत होतं की गावकरी पुढे येतात करतात, ही शाळा तशीच तुम्ही सुरू केली आणि मॅडम तुम्ही जर सांगितलं किंवा चेअरमननी सांगितलं त्याप्रमाणे 400 पेक्षा जास्त आज इथं जर सरकारी नोकरीत आहेत किंवा इतर काही उद्योगधंद्यात आहेत, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आहेत, तर हे सर्व भाग्य कर्मवीर अण्णांचं आणि त्यांनी केलेल्या कामाचं आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे सर्व आलेलं आहे. आता त्यांची परंपरा आपण चालवायला पाहिजे आणि म्हणून मग मी सांगितलं तुम्हाला की आमचे व्हाईस चेअरमन जे आपल्या वगैरे शिंदे साहेब ते किती मेहनत घेतात, प्रत्येकाला पैसेच देत आहेत त्याच्यातला भाग नाही. पैसे सगळ्यातकडे असतात त्याच्यातला भाग नाही. पैसे असलेले भरपूर मोठे असतात पण त्याच्या खिशातून कधी हात जात नाही आणि कुणाचा काही देणगी द्यायला तयार नसतात. पण मग दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याने पैसा अडका काय असेल, त्यांनी साहित्य काही असेल तर आपल्याला योगदान मेहनतीचं योगदान हे सुद्धा देणं जास्त महत्वाचं असतं. म्हणजे इमारती घडतात, शिक्षण होतात, आपलं आपण व्यक्ती घडतात, याच्यामध्ये परिश्रम हे जास्त महत्वाचे असतात. मग आपण जे काही देऊ शकतो ते आपण द्यायला पाहिजेलं आहे आणि इतकं सुंदर चांगलं काम चाललंय त्याकरता मला वाटते अजून सुद्धा या शाळेतून विद्यार्थी घडलेत, मोठ्या पदावर गेलेत, उद्योजक झालेत, सरकारी जे काय झालेत त्याने जर आणखीन जास्त पुढे येतील आपल्याला तुम्हाला वाटतं आणि त्याकरता तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. नक्कीच त्या याच्यामध्ये ते सुद्धा हातभार लावतील. पण तुम्ही जसं माझ्याकडे आला आमच्या भगिरथ शिंदे साहेबांकडे गेला तसं तुम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही चांगलं काम करताय, तुम्हाला शाबासकी आहे, तुम्ही सत्कार केलेला आहे. पण आता रिटायर जरी होत असलात तुम्ही, त्यातून तुम्हाला रिटायर झालात तुम्ही नोकरीतून सेवेतून, पण बाकी कामातून रिटायर आपल्याला होता येत नाही. आता साहेबांचं वय जे आहे ना 78 आहे, माझं 74 आहे, वायचं 74 आहे, पण आम्ही आपलं हे सर्व फिरत असतो सारखं. आता ह्या 22 तारखेला सत्कार्य आहे प्रोग्राम कर्मजयंतीचे, मी 22 तारखेपासून 30 तारखेपर्यंत कमीत कमी 9 ते 10 ठिकाणी कर्मवीर जयंतीला जाणार आहे. जे बघा म्हणजे एका याच्यामध्ये एका जाता एका दिवशीला 2-2 असे 3-4 प्रोग्राम आहेत. सातारा जायचं तर 1 दिवस जायला आणि दुसऱ्या प्रोग्रामला इथे आम्ही आता काल तर 8 दिवस आहे. परवा कर्जतला जायचं पुन्हा आणखीन जायचा पुन्हा जायचा यायचं हे सर्व करतो. आता काय आम्हाला काय कारण काय अण्णांनी जे संस्कार दिले आपण ज्याच्यामुळे घडलो तर त्याकरता आपण काहीतरी करायला पाहिजे. मनामध्ये ती उर्मी आमच्या भरलेली आहे की हे आमचं काम आहे, माझ्या घरचं काम आहे, उद्योगधंद्याकडे मी जात नाही, राजकारण पोरगा करतो म्हणजे तू राजकारण कर, मी हातातला मदत पण करणार नाही. थोडी बहुत तिथल्या ते निवडणुकीच्या पुरती 1-8-15 दिवस येईन पण बाकी 5 वर्ष तूच करायचं. म्हणजे झालं उद्योग मोठा उद्योग आहे, 2000 लोक काम करतायत, तिथून पैसे मिळतात आणि मी इकडे खर्च करतो. म्हटलं हे मला उद्योग काय मिळाला अण्णांनी शिकवलं म्हणून, नाही तर मला काही उद्योग मिळालं नसतं. 8वी-5वी आमची गाव शाळा अशीच, आमच्याकडे 63 आली, तुमच्याकडे 65 आली, आमच्याकडे 1963 आली आणि 64 आम्ही शाळेत गेलो. किती 61 आम्ही 63 शाळेत गेलो. म्हणजे बघा म्हणजे तिथून आम्ही झालं, तिथे हायस्कूल शिकलो, कॉलेज शिकायला कॉलेज नव्हतं, पनवेलला कॉलेज नव्हतं, मग साताराला गेलो, सातारा जाऊन बी ए झालो. पण तिथली स्कीम पाहिली, लेबर स्कीम पाहिली, तिथलं हॉस्टेल पाहिलं, तिथलं मित्रमंडळी तिथलं वातावरण पाहिलं आणि मग साधेपणा माझ्या वागण्यातला जो आहे ना तो तिथे शिकलो. पायजमाने लेंगा पायजमा करून म्हणतो ना तो आधी 17 हे गावाला जायचो. आमच्या वर्गातली पोरं जी मुंबईला गेली पुण्याला गेली कॉलेज जवळ आहे ते, त्याच्यामुळे ते काय म्हणायचं घाटी मामा आला. म्हटलं बोला घाटी मामा बोला. तो घाटी मामा त्यांना भारी पडला, तो घाटी मामा त्यांना भारी पडला. सगळ्यांचा खासदार झालो मी एका रायगड जिल्ह्याचा. बॅरिस्टर या अंतुले साहेब जे महाराष्ट्र मुख्यमंत्री होते, 3 वेळा खासदार होते, हेल्थ मिनिस्टर होते, त्यांना डायरेक्ट लोकसभेत मी निवडणुकीला उभा राहिलो. खर तर मला पाहायला गेलात तर माझ्याबरोबर एकही निवडणूक लढली नव्हती, आमदारकी नाही बाकी तर नाही, ग्रामपंचायत पण लढलेलं नव्हतं. पण लोकांवर प्रेम केलं ना की लोक तुम्हाला जवळ करतात, तुम्हाला पुढे आणतात. आणि मला रायगड जिल्ह्यामध्ये 6 लोक विधानसभा मतदारसंघाचे मतदान असतं तिथे निवडून दिलं. तर हे फक्त एकाच मुळ की आपण अडल्या नडव्याला मदत करतो, देवळाला शाळेला 5-10 हजार देतो. तुमच्याकडे 20 लाख नाही मी ते घेऊ शकते.
आधारामध्येच घेतो. बट इथं तुम्हाला 20 लाख मिळाचं कारण तुम्ही आता सांगितलं, तुमची चिकाटी जिद्द तुम्ही सांगितलं, आणि तुम्हाला भगीरथ शिंदेचा पाठबळ त्यांनी आपल्या तुमच्याकरता संस्थेमध्ये की आमच्याकडे हे केलं, तर ते पाठबळ, कारण ते काम करतात मला पटतंय की अण्णांचं काम हे करतात, त्यामुळे ते सांगतील तिथं आपलं उडी मारली पाहिजे आहे. पण एक ध्यानात ठेवाल, चेअरमन साहेब आणि मुख्याध्यापिका, तर तुम्ही जसं आमच्याकडे मागे एकच शाळा नाहीये, 5 शाळा नाहीत, 10 शाळा नाहीत, 770 शाळा आपल्या रयतच्या आहेत, त्यातल्या कमीत कमी 200 शाळांबरोबर पोहोचायचं आहे. वर्षाला मी 10 शाळांमध्ये 15 शाळांपर्यंत पोहोचतो, म्हणजे कमीत कमी 10 किंवा 15 शाळांना मी मदत करतो. आणि मग इतकं करायचं म्हटल्यानंतर मग त्यावेळा एक 2-4 वर्षांनी दुसरी म्हणजे वर्षात करत आज सर्व शाळांना पोहोचावं लागतं, आणि ते काम करताना आनंदानं करतो. कुणी सक्ती करतो म्हणून नाही करत. ठाकूर साहेबांनी खरं म्हणजे मला वाटलं असतं येता येत का नाही, 4 खासदारांचा त्यांच्या हस्ते 6 वाजता पनवेलला सत्कार आहे, आणि त्यामुळे थोडी शंका होती, पण ते शब्दाला खूप पक्के आणि त्यामुळे इतक्या दूर असो नाही ते या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याबद्दल आपल्या सर्वांचा तर्फे पहिल्यांदा ठाकूर साहेबांचे मनापासून आभार मानतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आता एक ठाकूर साहेब किती दिवस पोहोचणार आणि त्यांची अवस्था नाही, लोक कोणी येतं पण मागत राहतं, मला त्यांना सांगावं लागतं. इव्हन आता ते पुरेसारखे उद्योग राहिला नाही, किंवा मुलांच्या हातात गेलेले आहे, तरी ते बिचारे इकडे बायको होते, एफडी मोड आपली एफडी मोड चालले. तेव्हा हे लाड तुम्ही पण बंद करा, या तुमच्या वागण्यामुळे साहेब तुमचं खूप योगदान आहे, खूप तुमचं प्रेम आहे, खूप उपकार आहे, खूप सहानुभूती तुटी, खूप प्रेमापोटी तुम्ही करता. पण हे लुळे पांगळे लोकांना राहू देऊ नका, त्यांना जरा उभं राहायला थोडीशी आपण शक्ती देऊया, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करूया. त्याचा परिणाम असा आहे की शिक्षणाला आज इतकं महत्त्व आहे, इतकं महत्त्व आहे, इथे नाही मी सांगतो, ते पण म्हणतात तुमच्याकडे किती 1000 कोटी रुपये किंवा तुमच्याकडे किती 1000 एकर आहे, ते काय महत्त्व राहिले नाही साहेब, महत्त्व ज्ञानच आहे. आणि ते ज्ञान कोणत्या प्रकारचं तुमच्याकडे ज्ञान आहे त्याला सगळं महत्त्व आलेलं आहे, आणि म्हणून ते ज्ञान या सगळ्या मुलांना देण्यासाठी हा सगळा प्रपंच आहे, आणि त्यांना खूप हे आता तुम्ही सुरू केले, तुम्हाला अजून 1-2 प्रकल्प सुरू करता येतील मॅडम, तुम्ही ते प्रकल्प सुरू करा. मुलांना चांगल्यात चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, खूप चांगलं ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे, त्या दृष्टीनं आता पुढचा काळ जो आहे तो त्याचा आहे, आणि तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. तुम्हाला मला तुम्ही बोलला नाही, तुम्हाला माहीत पण नाही आपल्या स्वतःच्या जवळ काय आहे आणि आपला लौकिक काय हे अनेकदा आपलं माणसाला स्वतःला समजत नाही. साखोरे हे विद्यालय नांदगाव तालुक्यामध्ये सुनील आज नंबर 1 आहे. एकच गोष्ट तिथे होती की इन्फ्रास्ट्रक्चर जशी ही इमारत नव्हती, आता ती इमारत जर पूर्ण झालेली आणि रयत तुम्हाला कल्पना नसेल, नाशिक जिल्ह्यात आडगावला आपली शाखा आहे महानगरपालिकेच्या याच्यात, ठाकूर साहेब स्वच्छतेच्या बाबतीत आणि सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत पहिलं बसीस महाराष्ट्रामध्ये आडगाव शाखेला मिळालंय 25 लाखाचं. तेव्हा तुम्ही एवढं तुमच्याकडे इतकं चांगलं आहे, मुलं इतकी बुद्धिवान आहे, शिक्षक इथे आमचे रात्रंदिवस कष्ट करत आहेत, बाकीच्या ठिकाणी 6-7 तास करतात, आमचे लोक सेवक आमचे 9-9, 10-10 तास काम करतात, ग्रामस्थांना पण थोडं समजलं पाहिजे रयत ही कशी वेगळी आहे, रयत शिक्षक कसा वेगळा आहे, संस्था कशी वेगळी आहे, आणि त्या संस्थेने थोडंफार ग्रामस्थांनी पण लक्ष दिलं पाहिजे. वेळप्रसंगी जी मुलं शिकली बाहेर गेली त्यांना पण आपल्याच मुलांना सांगितलं पाहिजे की बाबा त्याच्यामुळे तो आपण झालोय, मोठं झालोय, जे काहीतरी 1000, 2000, 5000 जास्त असेल ते 1 लाखापर्यंत दे आणि हे करूया. आणि मग यातून ते झालं ना तर तुम्ही साहस काय, तुम्ही 12 खोल्या रमेश बांधू शकता, फक्त तुम्ही माझ्या सूचनेनुसार चाला.